बोलणं खरं तर बोलणं किती छान आहे ना, कारण बोलण्यामुळेच तर आपल्याला काय हवं आहे, आपल्या मनात काय आहे हे समोरच्याला कळतं, समोरच्याचं आपल्याला कळतं. बोलण्यामुळे माणसामाणसातले संवाद टिकून आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला कोणती गरज लागली किंवा आपलं मन उगाचच उदास असेल तर आपण समोरच्याशी बोलून आपलं मन हलकं करत असतो. पण जेव्हा आपण अति बोलायला जातो, नको तिथे बोलायला जातो, नको त्यावेळी बोलायला जातो, विनाकारणच बडबड करतो, तेव्हा तेच बोलणं आपलं नुकसान करू शकतं किंवा मग आपल्याला अपसेट करू शकतं, नाराज करू शकतं. कधीतरी काय होतं, आपण सगळेजणं बसलेलो आहोत आणि गप्पा चालू आहेत, पण एखादा विषय असा असेल की आपल्याला तिथं अक्षरशः मत द्यायची गरज नसेल तरीसुद्धा आपण मत देतो आणि अल्टिमेटली आपलाच अपमान आपण करून घेतो, कारण कदाचित त्या गोष्टीसाठी आपल्या मताची गरज नव्हती आणि आपण ते दिलेलं असतं, म्हणून मग तिथे आपला अपमान होतो. त्यापेक्षा जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जर वाटत असेल की इथे आपल्याला बोलायची गरज आहे, इथलं ह्या वेळेस आपलं मत द्यायची गरज आहे, त्याच वेळेस आपण मत दिलेलं चांगलं, म्हणजे मग आपल्यालासुद्धा गिल्टी येणार नाही किंवा आपलं मनसुद्धा नाराज होणार नाही की आपल्याला कोणी भाव दिला नाही किंवा आपल्याला कोणी विचारलं नाही. त्यानंतर असं होतं की बऱ्याच वेळा समोरचा माणूस गप्पा गप्पांमधून आपल्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. समजा त्यांना माहीत आहे की ही ना काही विचारलं तरी उत्तरं देते, म्हणजे प्रश्नांना आपलं उत्तरं देते, मग अशा वेळेस ते आपल्याला असे प्रश्न विचारता की आपण बोलण्यामध्ये त्याची उत्तरं तर देतोच आणि त्यामुळे आपले जे काही प्लॅन्स असतात, गोल्स असतील किंवा अजून काही गोष्टी असतील त्या त्यांना कळून जातात, कारण ते प्रश्नच तसे विचारतात, माहितीपूर्वक प्रश्न विचारतात, जेणेकरून त्यांना माहीत आहे आपण असे प्रश्न विचारले तर यांच्याकडे काय चालू आहे, कसं चालू आहे किंवा कोणत्या घडामोडी झालेल्या आहेत त्याची माहिती आपल्याला मिळेल. काही लोक ते मुद्दामून करतात कारण त्यांना ती माहितीच पाहिजे असते. मग अशा वेळेस आपण आपल्याला जर असा अनुभव येत असेल, कोणी आपल्याशी जर माहिती काढून घेत असेल जी आपल्याला खरोखर देणं योग्य वाटत नसेल, तर मग अशा वेळेस पटकन विषय बदलवलेलाच आपण चांगला असतो, म्हणजे मग जास्त त्या विषयाला फाटे फुटत नाही किंवा मग आपली जी महत्त्वाची माहिती आहे किंवा एखादा विषय असेल किंवा एखादी आपण आपलं काही ठरलेलं असेल ते आपल्याला समोरच्याला सांगायचं नसेल, पण ओघाओघामध्ये आपण बोलून जातो, नको त्या व्यक्तीला बोलतो, ते टळेल. कारण अशी बरीच लोकं असतात जी आपल्याकडून माहिती घेण्यासाठीच आपल्याशी बोलतात आणि त्याचा फायदा कदाचित त्यांना होतो आणि नुकसान आपलं होतं. आणि अशा लोकांना माहीत असतं, आपण जर त्यांना विचारलं काही तर ते उडवाउडवीची उत्तरं आपल्याला देतात, त्यांचं कधी काही आपल्याला कळत नाही, मग अशा वेळेस परत तो पण एक इन्सल्ट आपलाच होतो की आपण सगळं बोलतो आहे पण समोरच्याचं आपल्याला काहीच, म्हणजे आपण विचारल्यावर उत्तर मिळत नाही आहे. त्यामुळे मोजकंच बोला, हवं तिथंच बोलायला पाहिजे. जेव्हा आपण सगळ्यांसमोर गप्पा मारत आहोत, बोलत आहोत आणि आपल्याला कळत आहे की विषय जरा भलतीकडेच चाललेला आहे, जो विषय नको आहे गप्पांमध्ये, त्यामुळे जर आपलं समजा भांडण होणार असेल किंवा मग आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होणार असेल, तर असा जर टॉपिक निघत असेल तर तो टॉपिक बदलायला बघा, नाहीतर मग त्या चर्चेचा भाग न होता तिथून उठून जा. आणि असं म्हणतात, जर जो माणूस कमी बोलतो मुद्देसूद बोलतो, हवं तिथेच बोलतो, त्यांचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा चांगलं असतं, त्यामुळे कमी बोलायचं. आता कमी बोलायचं म्हणजे काय, एकदमच शांत बसायचं का, तर नाही. कमी बोलायचं म्हणजे उगाचच आपण म्हणतो ना, विनाकारणची बडबड नाही करायची आणि बोलताना व्यवस्थितच बोलायचं, जेणेकरून आपले शब्द हे फार महत्त्वाचे असतात. एकदा शब्द बोलला गेला की तो परत घेता येत नाही, त्यामुळे जे बोलतो ते व्यवस्थितच बोलायचं. समोरच्याला आपल्यापासून काही हर्ट होणार नाही बोलल्याचा, याची आपणच काळजी घ्यायची, म्हणजे मग सगळी नाती ही टिकून राहतात, चांगली राहतात आणि प्रत्येक नात्यामधले जे प्रेम असतं ते टिकून राहतं. कारण आपण बोलताना जर विचार केला नाही किंवा जर आपल्याला खूप राग आला असेल आणि आपण राग आल्यावर रिॲक्ट पटकन होतो, पटकन काहीतरी समोरच्याला बोलतो जे आपण बोलायला नको होतं, त्यामुळे समोरचा तर हर्ट होतोच आणि त्यानंतर आपण का बोललो ह्याचा त्रास आपल्यालासुद्धा होतो. त्यामुळे जर राग जरी आला असेल ना, तर थोडा पॉज घ्यायचा आणि मग बोलायचं, म्हणजे मग आपण रागाच्या भरात उगाच काहीतरी बोलून गेलो असं होत नाही. आणि जर आपण
खूपच विनाकारण बडबड नाही केली तर आपलं डोकं शांत राहायला मदत होते आणि त्यामुळे आपली हेल्थसुद्धा चांगली राहते. आता जेव्हा आपण सगळे मित्रमंडळी जमलेलं आहोत किंवा घरातले सगळे छान जमलेले आहेत, मस्तपैकी गप्पा चालू आहे, जुने काही आपले छान छान विषय चालू आहेत, तेव्हा मात्र छान मस्तपैकी मन मोकळं करून बोलायचं, जुन्या गोष्टींना मस्तपैकी आपण आठवण काढली तर त्यामुळे आपल्याला आनंदच मिळतो, अशा गप्पा मनसोक्त मारायच्या. पण जिथे आपल्याला माहीत आहे ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होईल, भावनिकदृष्ट्या आपल्याला त्रास होईल, असे जर विषय निघत असतील तर तिथून मागे निघालेलंच चांगलं असतं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण समोरच्याला न मागता सल्ले देतो आणि उगाचच त्याला इतके सल्ले देतो की मग आपलाच इन्सल्ट होतो, कारण समोरच्याला ती त्याची कदाचित गरज नसेल, पण आपण बोलण्याच्या ओघामध्ये डिस्कशनमध्ये आपुलकीने भावनेच्या भराने आपण सल्ले द्यायला जातो, पण त्याचा उपयोग होत नाही. मग परिणामी आपलाच स्वतःचाच अपमान होतो. त्यापेक्षा जेव्हा समोरचा विचारेल तेव्हाच कुठेतरी सल्ला देणं योग्य ठरतं. तर मग मंडळी, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.